श्री स्वामी समर्थ नमस्कार। वैशाख महिन्याच्या शुद्ध तृतीयेला अक्षय तृतीया साजरी करण्यात येते। अक्षय तृतीयेच्या दिवशी सुरू केलेल्या कोणत्याही शुभकार्याचे फळ हे अक्षयच असते, म्हणून याची पूजाविधी आपण जाणून घेऊ। अक्षय तृतीयेच्या पूजेचा सर्वात शुभ मुहूर्त शनिवार 22 एप्रिल रोजी सकाळी 7:49 ते दुपारी 12:20 आहे। पूजाविधी: तृतीयेच्या पहाटे उठून स्नान करावे व नंतर पिवळे वस्त्र परिधान करावे। शक्य असल्यास उपवास आणि समुद्र स्नान अथवा गंगा स्नान करावे। घराच्या ईशान्य दिशेला रांगोळी काढावी। एका चौरंगावर पिवळे वस्त्र घालून भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांचे फोटो किंवा मूर्ती पंचामृताने अभिषेक करून ठेवावे। चांदीच्या भांड्यात गंगाजल घेऊन त्यात केशर टाकून चंदन ठेवावे। त्यानंतर हे केशर चंदन भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीला लावा आणि नंतर उरलेले चंदन तुमच्या कपाळावर लावा। दोन्ही देवतांना हळद कुंकू व्हावे। प्रभू विष्णूंना सुगंधित पुष्पमाळा अर्पित करावी। शक्यतो पांढरे कमळ किंवा पांढरे गुलाबाचे फूल वाहावे। त्यानंतर पितरांचे स्मरण करून प्रतिमेचे पूजन करावे। विष्णू सहस्त्रनामाचा जप करावा। विष्णूजींच्या ग्रंथाचं पठण करा आणि विष्णूजींची आरती करा। नरनारायणासाठी भाजलेले जव, अगर गव्हाचे पीठ, परशुरामासाठी कोवळी वळके आणि सुग्रीवसाठी भिजवलेली हरभऱ्याची डाळ घालून नैवेद्य अर्पण करावा। मातीच्या लहान मटक्यात पाणी भरून ठेवावे, त्यावर खरबूज ठेवावे आणि पूजा केल्यानंतर सवासणीला याचे दान द्यावे। सर्वात शेवटी तुळशीला जल चढवावे आणि श्रद्धापूर्वक आरती करावी। या दिवशी काय करावं? जव, गहू, हरभरा, सत्तू, दही, तांदूळ, दुधापासून बनवलेले पदार्थ हे ब्राह्मणाला दान करावे। या दिवशी केलेल्या कामात बरकत येते, म्हणून या दिवशी चांगले कर्म करावे। या दिवशी वाहन आणि दागिने खरेदी करणे देखील शुभ ठरते। अत्यंत शुभ अशा या दिवशी स्नान, दान, जप, हवन, तर्पण इत्यादी गोष्टी केल्यास अक्षयपुण्य प्राप्त होते। या दिवशी शुभ संयोग आहे, त्यामुळे वर्षभर दान न करणारे देखील या तिथीला दान करून अक्षय फळ प्राप्त करू शकतात। त्याप्रमाणेच पितृश्राद्ध करून ब्राह्मण भोजन घालावे। अशा तऱ्हेने या दिवशी पूजाविधी करून दानधर्म करून तुमच्या जीवनामध्ये अक्षय फल प्राप्ती करून घ्या। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।